राजकारणापेक्षा रामशेठ ठाकूर यांचं समाज आणि जनतेसाठी केलेले सामाजिक काम मोठे आहे. समाजाचे ऋण, सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्यामुळे रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यांचा वाढदिवस हा समाजाचा वाढदिवस असल्याचे गौरवोद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी पनवेल येथे काढले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने एक कृतार्थ संध्याकाळ या साहित्यिक कार्यक्रमाअंतर्गत कवी संमेलन, सन्मान पुरस्कार आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यानंतर झालेल्या सन्मान पुरस्कारात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात मुंबई विभागात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल रायगड जिल्हा परिषदेने उत्कृष्ट शाळा म्हणून गौरवलेली पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेची वारदोली शाळा, गरीब गरजूंच्या शिक्षणासाठी कार्यरत असणारे खारघर येथील प्राध्यापक डॉक्टर गोरोबा डोंगरगावकर, तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पनवेल, नवीन पनवेल, उरण, कर्जत शाखांमधील ज्येष्ठ साहित्यिक ए के शेख, ॲडव्होकेट प्राध्यापक चंद्रकांत मडवी, ॲडव्होकेट गोपाळ शेळके, किशोर डी पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पण तो पकडता येत नाही असा समाज करून एकात्म झाला तर फार मोठं काम होतं. साहित्यिक हे करू शकतो कारण साहित्यिक सहत्व सहत्वाचं महत्व महत्वाचं एकत्व नैकृत्वाचं शेवटी तुम्ही काय म्हणता शेवटी ते आपल्याला साहित्याचा अर्थ काय म्हणून मग काय सत्यम जीवन सुंदर साधे गुरुजींची शांती आई तुम्ही धरण असते त्या शांती तुमची आई भेटली माझी आई भेटते प्रत्येकाला आपला आई भेटते आपण रडतो पण दैवत हा साहित्याचा संस्कार आहे. हा साहित्याचा तुम्हाला दैवत दैवत आणणं तुमच्या दुसऱ्याच्या दुःखाशी आपलं दुःख मिळवणं आणि माणुसकी उंच याला साहित्य म्हणतात. आणि हे साहित्य आम्ही लिहितो म्हणून नाही तर आमच्या ठाकूरांसाठी सुद्धा सहत्व महत्व एकत्व आणि देवत्व एकत्रता म्हणून त्यांना आता जो बाकी होत आहे त्याला साहित्याचा दर्शन त्याला सहत्वाचा दर्शन आहे. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की ज्येष्ठ साहित्यिकांमध्ये माझा वाढदिवस साजरा होत आहे याचे मला खूप समाधान वाटत आहे. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात अनेक लहान मोठे कार्यक्रम झाले. 2 वेळा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मोठमोठे कार्यक्रम झाले, परंतु त्या कार्यक्रमातून जो मला आनंद मिळाला नाही तो आनंद मला आजच्या कार्यक्रमातून मिळाला. आजच्या साहित्यिक कार्यक्रमासारखे वर्षातून अनेक उपक्रम आहेत असे सांगून जन्मगाव असलेल्या रत्नागिरीच्या मालगुंड येथे केशवसुतांचे स्मारक आहे त्या स्मारकाला 10 लाखाची मदत रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केली. त्याचप्रमाणे पद्मश्री मधू मंगेश कर्णिक आणि सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी सांगितल्याप्रमाणे कोकण आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पनवेलमध्ये भरवण्यासाठी संमती दिली. माध्यमातून आपला एक सत्कार करायचा एक विचार करतोय. म्हणजे ही फार छान आयडिया मला वाटली की आतापर्यंत भरपूर सत्कार झाले 10-15 हजार ज्यांच्यामध्ये पण झाले त्यांच्या पण झाले आणि मोठमोठ्या सभा पण झाली असतील. पण आमच्या साहित्यिक मित्रांच्या दृष्टीने मी काय त्या परिस्थितीला आलो आहे हे हजर राहिले. काही वेळेला सर्वांचा मला सहवास मिळाला त्यांच्या गझलचा आम्ही निमित्ताने दरवर्षी आयोजित पण करतो साधारणतः. तर अशा सर्वांच्यातून ही मित्रण मिळायची आहे आणि यांच्यामध्ये आपला वाढदिवस साजरा करावा ही अभिनव कल्पना मला खरीवेगळी वाटली आणि मी ती उचलून धरली. आणि आज मला त्यानंतर त्यांनी मला नावं सुचवली की कुणाला बोलायचं काय म्हणलं माझे अतिशय म्हणजे ज्येष्ठ विश्वाचार्य आपण मराठीमधले म्हणतात ते असे मनोभंगीर आपण नक्की बोलवा म्हणून त्यांना सांगितलं. पहिलं नाव आलं
दुसरं आता आम्ही नायगाव परिसर आहेत, नरुण मराठी बांद्रे सर आहेत आणि बाकी एके शेरी प्रिय नाव म्हणजे आमच्या काही थोडी भाविष्यात थोडी ज्येष्ठ ज्येष्ठ बाकी आम्ही साधारणतः एकाच्यातलं मुल्ला साहेब तिरुपतीकडे हजर आहेत तर ते आम्ही पण बऱ्याच वेळा असं झालेलं आहे. पण गेल्या एक 25-30 वर्षभरामध्ये अनेक वेळा असे लहान मोठे कार्यक्रम केले पण हा तुमच्या सर मोठ्या लोकांच्या बरोबर वाढदिवस साजरा करायचा हा माझा पहिला दिवस आहे. आणि तशा गोष्टीनं अगदी मोठमोठ्या आता खासदारकी निवडून आल्यानंतर किती मोठ्या मिरवणुका किती काय झालं अनेक वर्षभरामध्ये त्याचा माहीत उल्लेख झाला की दिवाळी साहेबांचा निमंत्रण देण्याकरता लाखोंचा मोर्चा आयोजन केला नेतृत्व माझं होतं आणि त्याच्यातून सर्व हे करताना जितका आनंद झाला नसेल त्यापेक्षा जास्त आनंद मला आज आपल्याबरोबर आहे. आज मधुमंगेश पॅटर्न जिथे 93 वयाचे आहे आणि महाराष्ट्राची 70 वर्षाची बखर त्यांच्या ओठावर आहे असे आदरणीय मधुकर भावे इथे आहे. काय नुसतं ऐकत राहावं अशी सगळी माणसं येतो. 90 मधुबाईंनी पार केली तुम्हाला सांगतो का मनमाडला अशा 50-60 वर्षापूर्वी पिवळ्या दिव्याच्या प्रकाशामध्ये दत्त ते माहीमची गाडी कारण पुस्तक घेणं आम्हाला परवडायचं नाही 3 रुपये पुस्तकाची त्याची किंमत असली तर भावांचे पगार 110-120 रुपये असले तर ते 3 रुपये कुठून आणायचे. दुसऱ्याच्या घरामध्ये गुळाला मुंगळा चित्तावा तसं आम्ही वाचन करून आम्ही जे काय बांधवतो आम्ही जगभर फिरतो त्याच्या मागे प्रेरणा जी आहे ती अशा व्यक्तींची आहे त्या मधुबाईंनी कारण इतकी संपन्न इतकी श्रीमंत अशी कोकण मराठी साहित्य परिषदेची पनवेल सारखी श्रीमंत शाखा संबंध कुठेही नसेल इतक्या देशाप्रमाणे सर्वांनी आम्ही तिकडे त्यालाही होतो माझुंडलाही होतो सगळीकडे मी 2 अध्यक्ष राहिलेलो आहे पण इतकं श्रीमंत. आता तुम्ही लोक एवढा वेळ ऐकताय एखादं काय म्हणे बाहेर खूप गरम होते आणि ते येशी आहे म्हणून लोक बसले तसं काय नाही मी काय तुम्हाला असं दिवसच नाही आहे चांगलं ऐकता आहात तुम्हाला सांगतो अरुण म्हात्रेंच्या कवितेला तुम्ही चांगली दाद देता किंवा मी काय तुमच्यावर असा दोषारोप करत नाही बाहेर गरम होते आणि म्हणून आम्ही इथं बसू लावत असं मी बिलकुल राहते मी म्हणत नाही तर असं सगळं चांगली माणसं म्हणजे काय होतो आणि काय लांबा उगवे आघाडी राजकारणाची जी एक भूमिका यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रातली दिली ते राजकारण झाले 2 खासदार झाले 2 निवडून आलेला माणूस महाराष्ट्रात 2 खासदार म्हणून निवडून आलेला माणूस तिसऱ्यांदा केव्हा थांबतो म्हणते पडला ते म्हणाले आता मला राजकारणात पद पहिली निवडणूक चढवणार नाही 80-90% समाजकारणात आपल्याला हा माणूस आहे खूप बोलतय पण एक खंड काव्य लिहिता येईल आपलं व्यक्तिमत्व आहे खंड काव्य लिहिता येईल शेवटी कोण असतो आपण एवढंच उस्मानाची एक छान कविता आहे असेम अनंत विश्वाचे असेम अनंत विश्वाचे रण त्याचा हा पृथ्वीचा इवला कळ त्याचा आशिया त्याचा भारत छोट्याशा शहरी छोट्याशा घरात कोणी मी होते शुद्रता होती अप्पाच्या त्या विश्वाच्या रणामध्ये पृथ्वी एवढीशी आहे पृथ्वीमधला भारत एवढंच आहे त्या भारतामधला महाराष्ट्र एवढंच आहे त्या महाराष्ट्रातला पनवेल एवढंच आहे त्या पनवेल मधलं रामशेठचं जुनगर एवढंच आहे त्या घरात जन्माला आलेलं रामशेठ एवढीशे आहे पण एवढीशे रामशेठ ती पृथ्वीला प्रचंडपणे अभिमान वाटते. मला रामशेठ ठाकूर यांचं जे एक रूप बाकीच्या लोकांना माहित असेल अनेक लोक त्यांना उद्योगपती म्हणतात अनेक लोक त्यांना दानशूर म्हणतात पण मी त्यांना नेहमी शिक्षकाच्या भूमिकेतच बघत असतो. मला खूप बरं वाटतं कारण आज सुद्धा त्यांना सतत असं वाटत होतं की साहित्यिक लोक आपल्या बाजूला बसावेत आणि मी तुम्हाला सांगतो
की अनेक जी मंडळी आहेत राजकारणातली मंडळी, ती साहित्यिक म्हणजे कविता ऐकतात, साहित्यिकांचं कौतुक करतात, पण यशवंतरावांसारखं साहित्यावर प्रेम असणं आणि साहित्यिकांवर प्रेम आणणं असे एक व्यक्तिमत्व आपल्या रायगड जिल्ह्यात आहे, ते म्हणजे लोकनेते. त्यांचा त्यांचा किती संपर्क आला मला माहित नाही, पण यशवंतरावांचा तुमचा संपर्क थोडा तरी आला असं लागत तरी, पण एक अशी दृष्टी असणं की आपला समाज कुठल्या पद्धतीनं पुढे गेला पाहिजे, कुठल्या पद्धतीनं या सगळ्या समाजाची जडणघडण झाली पाहिजे हे सगळं जाणून घेणारा, अत्यंत आंतरिक प्रेमानं सगळं करणारा म्हणून आपण रामशेठ ठाकूर यांच्याकडे पाहतो. आणि मला स्वतःला अभिमान वाटतो, माझं गाव इथून जवळ अलिबाग म्हणलं गाव आहे, इकडचा भूमिपुत्र तसा आहे, पण भूमिपुत्र म्हणून फार कमी वेळा असं होतं की अभिमानानं आपण काही सांगावं की मी रायगडचा आहे, मी आगरी समाजाचा आहे असं सांगावं असं फार क्वचित वेळा येतात. पण रामशेठ ठाकूरांचा उल्लेख आला की मी अभिमानानं सांगतो की मी आगरी आहे, मी अभिमानीचा मित्र आहे. पनवेल शहरातील विरूपाक्ष मंगल कार्यालयात झालेल्या या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका भाजपचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी साहित्यिक अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख प्राध्यापक एल बी पाटील, जनार्दन भगत, शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख, सचिव डॉक्टर एस टी गडदे, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत, कोकण मराठी साहित्य परिषद मुरुड शाखेचे अध्यक्ष संजय गुंजाळ, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस के पाटील, जे डी तांडेल, खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी, कोकण मराठी साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, रंजना केणी, दर्शना माळी, मनस्वी माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आलेल्या कवी, लेखक, साहित्यिक त्याचप्रमाणे शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात नवीन पनवेल शाखेच्या वर्षभरातील कार्यक्रम उपक्रमांचा आढावा घेतला.